ओके गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. वी स्टार्ट वन थिअरी एज वेल एज प्रैक्टिकल टॉपिक मार्केट सर्वे. यस्टरडे वी कंप्लीट सम मेजर पॉइंट्स अंडर मार्केट सर्वे. दैट वन इंक्लूडेड इन थिअरी एज वेल एज प्रैक्टिकल. इन दैट वन वी सी द डेफिनेशन ऑफ मार्केट, देन डेफिनेशन ऑफ सर्वे, देन डेफिनेशन ऑफ मार्केट सर्वे. तुम्हाला जे मार्केटचे जे डेफिनेशन सांगितलेले आहे तर त्याच्यामध्ये असं एक पर्टिक्युलर प्लेस असते, एका पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये सेलर अँड बायर कम टुगेदर, म्हणजे विक्रेता असतो आणि खरेदी करणारा असतो, ते एका ठिकाणी येतात आणि त्यानंतर त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये त्याचं ट्रान्झॅक्शन होतं. आता ट्रान्झॅक्शन गुड्स अँड सर्व्हिसेस दीज आर एक्सचेंज इन टर्म्स ऑफ मनी, म्हणजे पैशाच्या मोबदल्यामध्ये काही गुड्स असतात किंवा सर्व्हिसेस असतात ते एक्सचेंज केले जातात. म्हणजे सेलर एखादी प्रोडक्ट सेल करत असतो आणि बायर जे काय अमाऊंट ऑफ मनी असेल तर त्या अमाऊंट ऑफ मनी पेड करून ते पर्टिक्युलर गुड्स किंवा सर्व्हिसेस काय करत असतात, बाय करत असतात. तर असं एका पर्टिक्युलर प्लेसमध्ये पर्टिक्युलर सिच्युएशनलाच ते घडत असतं. म्हणजे मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ते मार्केट एका पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्येच ओपन असतं. म्हणजे ट्रेडर्स मार्केट असेल किंवा तुमचं होलसेल मार्केट असेल तर त्याच्यामधल्या ज्या काय पर्टिक्युलर सेलर्स आणि बायर्स असतात त्या पर्टिक्युलर सिच्युएशनलाच ते काय करत असतात, एकत्रित येत असतात. त्यानंतर तुम्ही जी डेफिनेशन बघितली त्या डेफिनेशन बेस जर आपण त्याचं मिनिंग बघितलं तर एखादी प्लेस असते वेअर टू पार्टीज कॅन गॅदर टू फॅसिलिटेट द एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस एक्सचेंज करण्यासाठी ते एकत्र आलेले असतात. आता याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू असतात किंवा कॉस्ट असतात किंवा प्राईस ऑफ आयटम्स दॅट वन ट्रेडेड ॲज पर द फोर्सेस ऑफ सप्लाय अँड डिमांड इन द मार्केट, म्हणजे डिमांड मार्केटमधला जे काय फोर्सेस आहेत म्हणजे याच्यामध्ये फ्लक्च्युएशन होत असतं, बदल होत असतात, तर ते काय डिमांड अँड सप्लाय. डिमांड वाढला की सप्लाय कमी होत असतो किंवा सप्लाय वाढला की डिमांड, म्हणजे ते दॅट वन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर, दॅट वन यू लर्न इन इकॉनॉमिक्स. देन सम ऑफ टोटल ऑफ ऑल द बायर्स अँड सेलर्स इन द एरिया ऑर रिजन अंडर द कन्सिडरेशन, जे कोण सेलर्स असतात बायर्स असतात हे सगळे एकत्रित त्या पर्टिक्युलर मार्केट सिच्युएशनला येत असतात. त्यानंतर आपण सर्वे बघितलं, म्हणजे सर्वेची आपण डेफिनेशन इन शॉर्ट बघितली की ज्याच्यामध्ये कलेक्शन ऑफ डेटा, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड अनालिसिस ऑफ डेटा. आता जो डेटा आपण इन्फॉर्मेशन म्हणून कलेक्ट करत असतो, म्हणजे व्हॅरियस वेज वेगवेगळ्या रिसर्च टूलचा वापर करून आपण तो डेटा कलेक्ट करत असतो, कलेक्ट केलेला डेटा त्याचं इंटरप्रिटेशन करणं म्हणजे एकत्रित करणं, म्हणजे इच वन पॉईंट. जर आपण डेटा आहे 10 प्लेसमधून कलेक्ट करत असू तर ते 10 प्लेसचा डेटा एकत्रित करणं त्याला आपण इंटरप्रिटेशन म्हणतो, एकत्रीकरण करणं अँड अनालिसिस ऑफ डेटा आणि त्यानंतर त्याचं अनालिसिस करणं. फॉर एक्झाम्पल जर आपण मार्केट सर्वे करत असताना किंवा एखादा मार्केटमधला सर्वे कंडक्ट करत असताना मार्केटमधले जे रिस्पॉन्डंट असतात, मग त्याच्यामध्ये एखादा कंज्युमर असेल, एखादा ट्रेडर असेल, एखादा होलसेलर असेल किंवा एखादा पर्टिक्युलर पर्सन असेल किंवा कुठले एखादे इन्स्टिट्यूट असेल, तर अशा पर्टिक्युलर प्लेसमध्ये पर्टिक्युलर रिस्पॉन्डंट आपण तिथे सिलेक्ट करतो आणि प्रत्येकाचं ओपिनियन रन करतो बेस्ड अपॉन अवर क्वेश्चनर और बेस्ड अपॉन द स्टँडर्ड सेट ऑफ क्वेश्चनर. आपण जे स्टँडर्ड सेट ऑफ क्वेश्चनर तयार केले असते तर त्या बेसिसवरती आपण काय करत असतो, तो डेटा कलेक्ट करत असतो. आता याच्यामध्ये जो आपण डेटा कलेक्ट करत असतो तो डेटा कलेक्ट करत असताना काही जी इन्फॉर्मेशन असेल तर ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस आपण गॅदर करत असतो, काही इन्फॉर्मेशन असेल तर ते न्यूमरिकल डेटा बेस आपण ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो आणि काही इन्फॉर्मेशन असेल तर फीडबॅक बेस ती डेटा कलेक्ट करत असतो. मग याच्यामध्ये जर बघितलं तर आपण इन शॉर्ट द ओपिनियन ड्रॉन बाय द रिस्पॉन्डंट असं म्हणतो, म्हणजे त्या रिस्पॉन्डंटला जे काय वाटतं म्हणजे विलिंगली किंवा त्याच्यामध्ये त्याला फ्रीली किंवा त्याच्यामध्ये इंडिपेंडन्स फॉर गिविंग द आन्सर ऑफ इच वन क्वेश्चन, त्याच्यामध्ये त्याला स्वतंत्र दिलेलं असतं की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथं दिलं पाहिजे किंवा दिलं गेलं पाहिजे बेस्ड अपॉन देअर एक्सपिरियन्स, देअर नॉलेज अँड देअर पर्टिक्युलर सिच्युएशन. त्या सिच्युएशननुसार त्याच्याकडे जे काय ज्ञान अवगत आहे त्यानुसार किंवा त्याला जो अनुभव आला असेल त्यानुसार आपण काय करत असतो, डेटा कलेक्ट करत असतो आणि त्याचं अनालिसिस करत असतो. त्यानंतर आपण एक पर्टिक्युलर डेफिनेशन तयार केली मार्केट सर्व्हेची. मार्केट सर्व्हिस डिपेंड ऑन सिस्टमॅटिक कलेक्शन, म्हणजे आपण डेटा कलेक्ट करू शकतो, त्याचं इंटरप्रिटेशन करू शकतो, त्याचं अनालिसिस करू शकतो, पण ते कलेक्शन असेल किंवा ते अनालिसिस असेल किंवा ते इंटरप्रिटेशन असेल तर ते सिस्टमॅटिक असलं पाहिजे. म्हणजे मार्केट सर्व्हिस डिपेंड ऑन सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन
इंटरप्रिटेशन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन अँड अनालिसिस ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन, म्हणजे आपणाला मार्केटमधला डेटा आता सिस्टमॅटिक का म्हणलंय, कारण याच्यामध्ये आपण वी यूज द पर्टिक्युलर टूल फॉर कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. आपणाला एखादी इन्फॉर्मेशन जर कलेक्ट करायची असेल तर आपणाला एखादं टूल यूज करावं लागतं, म्हणजे रिसर्च टूल म्हणून. मग त्याच्यामध्ये आपण जे काही क्वेश्चनर तयार करत असतो, म्हणजे आपणाला जे काही विचारायचे असतील असे प्रश्न, वी मेक अ सेट ऑफ क्वेश्चनर फॉर कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन अँड दॅट वन इज द पुट अप इन सिस्टमॅटिक वे नियर द रिस्पॉन्डंट. जो कोण रिस्पॉन्डंट असेल, म्हणजे तो कंज्युमर असू शकतो, तो ट्रेडर असू शकतो, तो होलसेलर असू शकतो, तर त्यांच्या समोर असे क्वेश्चनर ठेवणं किंवा त्यांना ते क्वेश्चन विचारणं आणि त्या बेसिसवर ते आपण तो डेटा कलेक्ट करणं इन वे वेअर इन द मार्केट प्लेस और इन द मार्केट सिच्युएशन. त्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन, मग जे काय डेटा कलेक्ट केला असेल मार्केटचा तो एकत्रित करणं, त्याला आपण इंटरप्रिटेशन म्हणतो. अँड अनालिसिस ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन, आता मार्केट इन्फॉर्मेशन आपण अनालिसिस करत असतो म्हणजेच काय, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे आपण मार्केट सर्वे दॅट वन इज द मार्केट रिसर्च टूल, तुम्हाला खाली मीनिंग मध्ये दिसत असेल मार्केट सर्वे इज मार्केट रिसर्च टूल. आता मार्केट सर्वे मार्केट रिसर्च टूल का म्हणले, कारण मार्केट दॅट वन मिनिमाइज द रिस्क ऑफ आवर एंटरप्राइज. आपल्या एंटरप्राइजची जर रिस्क जर मिनिमाइज करायची असेल तर आपल्याला मार्केट सर्वे हा कंडक्ट करावा लागतो. त्याचबरोबर द मेन ऑफ मार्केट सर्वे टू अनालाइज मार्केट सिच्युएशन, म्हणजे आपणाला त्याचं एम असं समजतं की आपण मार्केट सिच्युएशन अनालाइज करू शकतो. आता हे मार्केट सिच्युएशन अनालाइज कशासाठी करायचं आहे, व्हॉट एव्हर द प्रोडक्ट वी हॅव प्रिपेअर इन आवर एंटरप्राइज ऑर इन आवर इंडस्ट्री, दॅट वन इज फिजिबल फॉर द कंज्युमर ऑर नॉट फिजिबल फॉर द कंज्युमर, ऑर दॅट वन इज ऍडव्हान्टेजेस ऑर दॅट वन गेट मॅक्झिमम सेल इन द मार्केट, दॅट वन सिच्युएशन वी अंडरस्टँड बाय कंडक्टिंग द मार्केट सर्वे. मार्केट सर्वे जर कंडक्ट केला किंवा मार्केट रिसर्च टूल थ्रू आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट केली तर त्यातून आपल्याला मार्केट सिच्युएशन अंडरस्टँड होते की जो आपण प्रोडक्ट तयार करणार आहे तर त्याला मार्केटमध्ये किती व्हॅल्यू आहे, मार्केटमध्ये किती डिमांड आहे, कंज्युमर किती रिस्पॉन्स देतो, हे अंडरस्टँड करण्यासाठी आपण मार्केट सर्वे कंडक्ट करत असतो. आता मार्केट सर्वे दॅट वन इज द नेसेसरी इलिमेंट इन आवर एंटरप्राइज ऑर इन आवर प्रोजेक्ट, म्हणून आपण त्याला असं म्हणतो मार्केट सर्वे इज मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे त्याच्याशिवाय आपण कुठलाही एंटरप्राइज रन करू शकत नाही. तुम्हाला कोणता एंटरप्राइज रन करायचा असेल तर तो एंटरप्राइज रन करण्यासाठी मार्केट सर्वे कंडक्ट करावा लागतो. मार्केट सर्वे जर कंडक्ट करत असाल तर तुम्हाला दोन तीन गोष्टी सायमल्टेनियसली यू शुड स्टडी बिफोर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ एंटरप्राइज. तुमचा एंटरप्राइज एस्टॅब्लिश करण्याच्या अगोदर तुम्हाला दोन ते तीन गोष्टीचा स्टडी करावा लागतो. त्यातला पहिली स्टडी असेल तर तो तुमचा मार्केट सर्वेचा किंवा मार्केट रिसर्च हा कंडक्ट करणं, हा तुमचं पहिली गोष्ट झाली. सेकंड ऑन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, फिजिकल फॅसिलिटीज अवेलेबल फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ एंटरप्राइज. तुमचा एंटरप्राइज एस्टॅब्लिश करण्यासाठी तुमच्या त्या लोकॅलिटीमध्ये किंवा स्पेसिफिक सिच्युएशनला विच वन फिजिकल फॅसिलिटीज मोर अवेलेबल ऑर ॲबंडंटली अवेलेबल फॉर रनिंग युअर एंटरप्राइज. तुमचा एंटरप्राइज जर रन करायचा असेल तर तुमच्या त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये कोणत्या फिजिकल फॅसिलिटी मोस्टली अवेलेबल आहेत ह्या तुम्हाला तिथं काय करावं लागतील, ऑब्झर्व करावं लागतील. आता फिजिकल फॅसिलिटी इन द सेन्स ऑफ काय बघावं लागेल, तिथं लँड आहे का, जिओग्राफिकल सिच्युएशन कशी आहे, रोड फॅसिलिटी आहेत का, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी त्याच्यामध्ये रेल ट्रान्सपोर्ट असेल, बाय रोड ट्रान्सपोर्ट असेल किंवा सी ट्रान्सपोर्ट असेल, ह्या अशा गोष्टी बघाव्या लागतील. देन रिजनल मार्केट, लोकल मार्केट, कमर्शियल मार्केट त्या ठिकाणी अवेलेबल आहे का, देन लाईट, वॉटर, देन लेबर, दीज आर द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन रिक्वायर्ड ड्युरिंग द एस्टॅब्लिशमेंट ऑफ आवर एंटरप्राइज. तर या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन तुम्हाला तिथे अवेलेबल होतात का हे बघावं लागतं. म्हणून आपल्याला मार्केट सर्वे करत असताना या दोन ते तीन गोष्टी ज्या काही गरजेच्या आहेत, म्हणजे तुमचं मार्केट सर्वे असेल किंवा तुमचं पर्टिक्युलर फिजिकल फॅसिलिटीज असतील, तर त्या तुम्हाला बघाव्या लागतील. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, फायनान्शियल सपोर्ट ऑर फायनान्शियल हेल्प, म्हणजेच काय, तुमचा इनिशियल स्टेजला मॅक्झिमम प्रॉफिट हा तुम्ही अर्न करू शकत नाही, तर तुम्ही इनिशियल स्टेजला मिनिमम प्रोडक्शन आणि मिनिमम प्रॉफिट याच्यामध्ये तुमचा एंटरप्राइज रन करत असता. मग तुम्हाला प्रॉफिट जर इन्क्रीज करायचं असेल तर इनिशियल स्टेजला लार्ज स्केलमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, म्हणजे परचेस ऑफ मशिनरी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज असतील, म्हणजे इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला वेल डेव्हलप करणं किंवा एस्टॅब्लिश करणं
यासाठी अमाऊंट ऑफ मनी काय करावा लागतो, स्पेंड करावा लागतो. अमाऊंट ऑफ मनी स्पेंड केल्यानंतर तुमचा जो एंटरप्राइज असतो तो एस्टॅब्लिश होतो आणि आफ्टर सम टाइम और आफ्टर सम पॉइंट यू सस्टेन युअर प्रोजेक्ट फॉर द एस्टॅब्लिश्ड मार्केट और इन द कॉम्पिटेटिव्ह मार्केट. त्यानंतर तुम्ही तुमचा जो प्रोजेक्ट असेल किंवा तुमचा एंटरप्राइज असेल तर तो सस्टेन करू शकता. म्हणजे तिथून पुढचं जो अमाऊंट ऑफ मनी जी इन्व्हेस्टमेंट असेल तर ती रिड्यूस होत जाते. त्यानंतर तुम्हाला जो काय नेट प्रॉफिट असेल किंवा नेट गेन असेल हा मॅक्झिमम होत असतो. त्यानंतर तुम्हाला याच्यामधून दिसून येतं की दॅट वन इज द सिस्टमॅटिक रॅशनल स्टडी ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन. आता या रॅशनल स्टडी का म्हणलंय, इफ यू वॉन्ट टू एस्टॅब्लिश युअर एंटरप्राइज दॅट टाइम यू थिंक अबाउट ओनली गेटिंग प्रॉफिट. ज्यावेळी कुठलाही तुम्ही एंटरप्राइज रन करत असता त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा प्रत्येक एंटरप्रेन्योर थिंक अबाउट द प्रॉफिट. आता प्रॉफिट जर थिंक करत असेल तर दॅट टाइम यू मेक अ वन कॅल्क्युलेशन देअर. तुम्ही बघितलं असेल बेनिफिट कॉस्ट रेशियो, हे कॅल्क्युलेशन तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवत असता किंवा त्याच्यावरती विचार करत असता. आता बेनिफिट कॉस्ट रेशियो म्हणजेच काय, इफ यू इन्व्हेस्ट वन रुपीज दॅट टाइम व्हॉट यू गेट और व्हॉट इज युअर प्रॉफिट दॅट वन इज द बेनिफिट कॉस्ट रेशियो. म्हणजे तुम्ही एक रुपया इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून किती रुपये मिळणार आहेत, म्हणजे एक रुपया इन्व्हेस्ट केल्यानंतर एक रुपये 50 पैसे मिळणार आहेत किंवा 1 रुपये 30 पैसे मिळणार आहेत, तर दॅट वन इज द प्रॉफिट. म्हणजे एक पैसा जरी मिळाला वरती तर ते तुमचं काय असतं, प्रॉफिट असतं. बट आफ्टर द प्रॉपर एस्टॅब्लिशमेंट और आफ्टर द सस्टेनिंग द एंटरप्राइज इच वन एंटरप्रिनर सी टुवर्ड्स द कमर्शियल प्रोडक्शन और गेटिंग मॅक्झिमम प्रॉफिट गेटिंग मॅक्झिमम इन्कम. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आपण जर एंटरप्राइज रन करत असताना जर तुम्हाला बघितलं एक रुपया इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्ही आफ्टर वेल एस्टॅब्लिश्ड तुम्ही वेल सेटल्ड असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इफ 1 रुपीज इन्व्हेस्ट यू गेट 1.50 पैसा. म्हणजे तुम्हाला जर 1 रुपया इन्व्हेस्ट केल्यानंतर 1.50 पैसे मिळत असतील. आणि सिमिलर सिच्युएशन जर तुम्ही कॅरी करत असाल, म्हणजे जर आपल्याला 1.5 रुपयाच मिळतोय तर 1.5 रुपये आपण ऍज इट इज कंटिन्यू केलं तर यू कॅन डेव्हलप युअर सेल्फ और यू कॅन डेव्हलप युअर एंटरप्राइज और यू कॅन एक्सपांड युअर एंटरप्राइज. तिथून पुढचा जो एंटरप्राइज असेल तर तो मी एक्सपांड करू शकत नाही. म्हणजे एक्सपान्शन पर्पज साठी तुम्हाला काय करावं लागतं, जास्तीचा इन्कम हा तुम्हाला एक्सपेक्ट करावा लागतो. म्हणजे तुमचं जर मार्केट मधली सिच्युएशन असेल किंवा मार्केट मधलं कॉम्पिटिशन असेल तर या मार्केट मधल्या कॉम्पिटिशन मध्ये जर सस्टेन राहायचं असेल तर तुम्हाला तुमचा जो एंटरप्राइज असेल तर तो एक्सपांड करावा लागतो. कारण जसं जसं वन स्टेप तुम्ही फॉरवर्ड होता किंवा वन स्टेप पुढे जात असता तसंच कॉम्पिटिशन हे मॅक्झिमम होत असतं. किंवा जे मार्केट सिच्युएशन असेल किंवा मार्केट प्लेस मधले अदर आस्पेक्ट्स असतील तर त्याच्यामध्ये स्लाइटली चेंज किंवा मॉडरेट चेंज हा तुम्हाला तिथं ऑब्झर्व होत असतो. मग स्लाइटली चेंज म्हणजे तुम्ही बघितलं असेल जे काही ट्रॅडिशनल मार्केट असतात तर त्या ट्रॅडिशनल मार्केटमध्ये तुम्हाला मॅक्झिमम प्रोडक्ट हे जस्ट अवेलेबल करून दिले जातात. पण जे मॉडर्न मार्केट सिच्युएशन जर बघितले तर याच्यामध्ये ट्रेडिंग असेल, ग्रेडिंग असेल, पॅकेजिंग असेल, सर्व्हिसेस असतील, तर अशा वेगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळत असतात. तर या मार्केट सर्वे कंडक्ट करणं गरजेचं असतं. आता मार्केट सर्वे कंडक्ट करत असताना तुम्हाला मार्केट रिसर्च टूल हे युज करावं लागतं, म्हणजे सेटअप क्वेश्चनर. आता सेटअप क्वेश्चनर ज्या तुम्ही युज करत असता तर सेटअप क्वेश्चनर मध्ये नंबर ऑफ क्वेश्चन यू आस्क टू द युअर रिस्पॉन्डर. आता वेगवेगळे क्वेश्चन तुम्ही त्या रिस्पॉन्डरला तिथे विचारू शकता. आता वेगवेगळे क्वेश्चन विचारत असताना क्लिअर मी आवाज येतोय का? येस सर. आवाज येतोय का? ओके. मार्केटमध्ये जे तुमचे रिस्पॉन्डंट असतात तर त्या रिस्पॉन्ड वेगवेगळे क्वेश्चन विचारू शकता. क्वेश्चन कसे असतात, पर्टिक्युलर जे काही क्वेश्चन असतात ते जनरल क्वेश्चन मध्ये व्हॉट इज द साईज ऑफ मार्केट, म्हणजे तुमचं जर रिजन मार्केट असेल किंवा लोकल मार्केट असेल आणि कमर्शियल मार्केट, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही लगेच अंडरस्टँड करू शकता. लोकल मार्केटमध्ये लोकल पर्सन असतील, लोकल ट्रेडर्स असतील, लोकल होलसेलर्स असतील आणि स्मॉल एरिया दॅट वन ऑक्युपाय देअर, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला स्मॉल एरिया ऑक्युपाय केलेला तिथं दिसून येईल. पण जर कमर्शियल मार्केट जर त्याच्यामध्ये कम्पेअर केलं तर याच्यामध्ये तुम्हाला ड्रास्टिक चेंज ऑब्झर्व होईल. कमर्शियल मार्केटमध्ये ह्यूज अमाऊंट ऑफ कंज्युमर असतात, ह्यूज अमाऊंट ऑफ ट्रेडर्स असतात, होलसेलर्स असतात
आणि मॅक्झिमम अमाऊंट ऑफ मनी म्हणजे एक्सचेंज ऑफ मनी इज मॅक्झिमम, मी त्याच्यामध्ये उलाढाली मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिसून येते. म्हणजे जर तुम्ही बघितलं लोकल मार्केटमध्ये जर तुम्ही त्यावेळेस तुम्हाला तुमचा जो एंटरप्राईज असेल तर तो एंटरप्राईज हा प्रॉपरली जो काही ट्रॅक असेल किंवा फास्ट ट्रॅक असेल हा फास्ट ट्रॅक वरती येऊ शकत नाही. पण जर तुम्ही प्रोडक्ट हा कमर्शियल मार्केटला अवेलेबल करून दिला तर तुमचा जो एंटरप्राईजचा जो ट्रॅक असेल किंवा तुमचा एंटरप्राईज असेल तर तो फास्ट ट्रॅक वरती काय होईल येईल आणि त्याच्यामधून तुमचा जो प्रॉपर डिरेक्शन असेल तर ते तुम्हाला तिथं मिळत जाईल. म्हणून तुम्हाला जे काय साईज ऑफ मार्केट असेल म्हणजे व्हॉट इज द साईज ऑफ मार्केट, लाईकवाईज क्वेश्चन यू प्रिपेअर दॅट, देन हु आर द युअर कस्टमर. आता काही तुम्ही जर क्वेश्चन तयार करता तर तुम्हाला त्याच्या मनामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन पाहिजे, हु इज युअर कस्टमर, तुमचा कस्टमर कोण असेल. जर तुम्ही अल्टिमेट जर बघितलं एक विचार केला तर डोमेस्टिक प्रोडक्ट असतात म्हणजे तुम्ही सिरियल पल्सेस व्हायचे म्हणजे जे गोष्टी असतात किंवा आपल्या डेली लाईफ मध्ये अतिशय गरजेचे असतात. यू कॅन गेट ऑप्शन रिगार्डिंग द पर्टिक्युलर प्रोडक्ट, एखादा वस्तू असेल तर त्याला आपण कुठल्या पर्याय तिथे देऊ शकत नाही, त्या असल्याशिवाय आपल्या डेली किंवा दैनंदिन लाईफ असेल तर ते कम्प्लीट होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला काय करावं लागतं, व्हॉट आर द कस्टमर, हु इज द युअर टार्गेट ऑडियन्स, हु इज द युअर टार्गेट रिस्पॉन्डंट, तुमचा टार्गेट रिस्पॉन्डंट कोण आहे हे तुम्हाला काय करावं लागतं, बघावं लागतं. आता टार्गेट रिस्पॉन्डंट कोण आहे हे ज्यावेळी तुम्ही बघता म्हणजे तो तुमचा फार्मर आहे किंवा एखादा जनरल पर्सन आहे किंवा स्पेसिफिक ग्रुप ऑफ कम्युनिटी आहे हे तुम्हाला तिथं ऑब्झर्व करावं लागतं. इफ यू फोकस ऑन मॅक्झिमम ऑर होल पर्सन दॅट टाइम यू सस्टेन इन द मार्केट. ज्यावेळी तुमचा फोकस हा होल मार्केटवरती असेल किंवा होल मार्केट कन्झ्युमर वरती असेल तर त्याचवेळी तुमचा जो प्रोडक्ट असेल हा मॅक्झिमम बाय केला जाईल आणि त्याच्यानंतर तुमचा जो प्रोडक्ट असेल हा मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये सेल केला जाईल. त्यानंतरचा जो क्वेश्चन असेल व्हॉट इज द डिमांड, देन व्हॉट इज द सप्लाय ऑफ द पर्टिक्युलर प्रोडक्ट, म्हणजे इथला डिमांड काय आहे किंवा इथं सप्लाय काय आहे हे तुम्हाला ऑब्झर्व करावं लागेल. व्हॉट इज द ब्रँड अवेलेबल इन द मार्केट, आपल्या मार्केटमध्ये कोणकोणते ब्रँड अवेलेबल आहेत हे तुम्हाला तिथं बघावं लागेल. देन हु इज युअर मेजर कॉम्पिटेटर, तुमचा कॉम्पिटेटर तिथं कोण आहे. देन व्हॉट इज द स्ट्रेंथ, व्हॉट इज द विकनेसेस, म्हणजे तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत तुमच्या विकनेसेस काय आहेत, दॅट वन यू सर्च बाय कंडक्टिंग द पर्टिक्युलर मार्केट सर्वे. म्हणजे असे काय क्वेश्चन असतात, हे क्वेश्चन जर तुम्हाला किंवा त्याचे प्रॉपर आन्सर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मार्केट सर्वे हा कंडक्ट करावा लागतो. दॅट्स वाय वी यूज द मार्केट रिसर्च टूल मीन्स अ सेट ऑफ क्वेश्चनर. आता सेट ऑफ क्वेश्चनर ज्यावेळी आपण बघत असतो, तुम्ही बघितले असेल तर दोन ते तीन टाईपचे क्वेश्चनर तुम्हाला तिथे अवेलेबल होतात किंवा त्या पद्धतीने तुम्हाला डेटा कलेक्ट करता येतो. आता याच्यामध्ये जे काय आपण क्वेश्चनर बघणार आहे ते तुमच्या एक्झरसाइज मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहेत. आता ही जे काही एक्झरसाइज असेल तर याची तुम्हाला पीडीएफ तयार करावी लागेल आणि पीडीएफ बेस हा तुम्हाला डेटा काय करावा लागेल, सबमिट करावा लागेल आणि हा एक्झरसाइज तुम्हाला कम्प्लीट करावा लागेल. आता याच्यामध्ये तुम्ही जर सॅम्पल क्वेश्चनर तयार करणार असाल तर तीन टाईपचे क्वेश्चनर तुम्हाला विचारावे लागतात. मी याच्यामध्ये आता स्क्रीनवरती क्वेश्चन टाकलेले नाहीत, जनरली फक्त तुमच्या समोर त्या प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये पहिला जो असेल हे डायकोटॉमस टाईप ऑफ क्वेश्चन, डायकोटॉमस टाईप ऑफ क्वेश्चन. आता डायकोटॉमस म्हणजेच काय, इन दॅट टाईप ऑफ क्वेश्चन वी गिव ऑप्शन टू द पर्टिक्युलर रिस्पॉन्डर, ह्याच्यामध्ये ऑप्शन दिले जातात आणि दॅट वन ऑप्शन ओनली टू ऑप्शन वी गिव टू दोन ऑप्शन याच्यामध्ये आपण त्या रिस्पॉन्डंटला देऊ शकतो. आता डायकोटॉमस क्वेश्चन फॉर एक्झाम्पल असू शकतो, तुला ही वस्तू आवडते का, तर लाईकवाईज क्वेश्चन वी प्रिपेअर आन्सर तिथे द्यायचा आहे. म्हणजे दोनच ऑप्शन तुम्हाला तिथे दिले जातात त्याला आपण काय म्हणतो, डायकोटॉमस क्वेश्चन. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तो क्वेश्चन आपण म्हणजे ही वस्तू तुम्हाला आवडते का, देन डू यू यूज पिकल, फॉर एक्झाम्पल मी सांगतोय तुम्हाला त्याच्यामध्ये डायकोटॉमस क्वेश्चन जे असतात ते असे असतात, डू यू यूज पिकल, डू यू लाईक दिस प्रोडक्ट, असे जे काही क्वेश्चन असतात तर हे क्वेश्चन डायकोटॉमस असतात. येस नो मध्ये फक्त आन्सर देणं, सिंगल
येस ऑर नो, तुम्हाला आवडतो का नाही, येस किंवा नो, किंवा तुम्ही हे पिकल यूज करता का नाही, येस किंवा नो. तर दिस टाइप ऑफ क्वेश्चन, दॅट टाइप ऑफ क्वेश्चन वी कॉल थॉमस क्वेश्चन. म्हणजे डिव्हिजन ऑफ गिव्हन टू ऑप्शन ओनली ऑर डिव्हिजन ऑफ क्वेश्चन इन ओनली टू आन्सर. देन नेक्स्ट सेकंड वन टाइप ऑफ क्वेश्चन वी प्रिपेअर ऑर वी इन्क्लूड अंडर सेट ऑफ क्वेश्चनर, दॅट वन इज द मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन. दॅट वन यू नो, ऑल ऑफ यू नो अबाउट द मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन. आता मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन मध्ये वी गिव्ह 4-5 ऑप्शन्स टू द रिस्पॉन्डंट. 5 पर्याय आपण तिथे अवेलेबल करून देत असतो. आता 4-5 पर्याय अवेलेबल करून देणार, तुम्ही बघितलं असेल मॅक्झिमम जे एक्झाम्स असतात किंवा सीईटी एक्झाम्स असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 पर्याय तिथे अवेलेबल करून दिले. 4 पर्याय तुम्हाला तिथे अवेलेबल करून दिले जातात. आता इथं एखादा क्वेश्चन तुम्हाला जर विचारला तर व्हाट डू यू लाईक दिस प्रोडक्ट, सॉरी व्हाय डू यू लाईक दिस प्रोडक्ट, तुम्हाला हा प्रोडक्ट का आवडला. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट का आवडला तर तुमचे जे काय सेन्स असतात, तुमचे जे काय ओपिनियन्स असतात, हे प्रत्येक जो पर्याय असेल किंवा प्रत्येक ऑप्शन असेल तर त्याला मॅच होत असतो. फॉर एक्झाम्पल, व्हाय डू यू लाईक दिस प्रोडक्ट असा जर क्वेश्चन विचारला, म्हणजे हा ही वस्तू तुम्हाला का आवडते, तर त्याच्यामध्ये पहिलं जर पर्याय असेल द टेस्ट ऑफ द प्रोडक्ट इज गुड, ह्या वस्तूची टेस्ट चांगली आहे म्हणून तुम्हाला आवडला. सेकंड वन व्हेरी गुड, जे प्रोडक्टची क्वालिटी आहे, मग त्याच्यामध्ये तुमचे फ्लेवर्स असतील किंवा त्याच्यामध्ये तुमचा टेस्ट असेल किंवा त्याच्यामध्ये तुमच्या प्रोडक्टचा कलर असेल किंवा त्या प्रोडक्टचं प्रॉपर व्हिजिबल स्ट्रक्चर असेल किंवा गेस्चर असेल, तर या सगळ्या गोष्टी की त्याला आपण म्हणतो क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट. या प्रोडक्टची क्वालिटी चांगली आहे म्हणून तुम्ही तो प्रोडक्ट घेताय किंवा म्हणून तुम्हाला तो आवडला. देन अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग, तिसरा पर्याय असेल अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग. आणि चौथा पर्याय असेल अट्रॅक्टिव्ह ब्रँड ऑर ब्रँड इमेज इन द मार्केट. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 4 दिले आहेत. पहिला पर्याय दिले आवडली म्हणून, दुसरा पर्याय दिलाय तुम्हाला प्रोडक्टची क्वालिटी आहे म्हणून, तिसरा पर्याय दिलाय त्याच्या चांगलं पॅकेजिंग आहे म्हणून, चौथा पर्याय दिलाय त्याच्यावरती तुमचा जे काय ट्रस्ट ऑन ब्रँड असेल किंवा अट्रॅक्टिव्ह ब्रँड असेल किंवा ब्रँड इमेज असेल आपल्या मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 4 पर्याय, त्यामध्ये नॉलेज ऑर देअर एक्सपिरियन्स, आता एक्सपिरियन्स बेस किंवा नॉलेज ओपिनियन एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. आता जर विचार व्हाय डू यू लाईक, आता टेस्ट इज गुड. आता काही लोकांना चव आवश्यक असते, चविष्ट असेल, मग तो कितीही महाग असेल तरी सुद्धा ते प्रोडक्ट घेणार. चव जर चांगली नसेल तर तो प्रोडक्ट 1 रुपयाला जरी असेल तर ते खाणार नाहीत. म्हणजे एखाद्याची जी काय चव असेल, टेस्ट असेल, तर त्यानुसार ते प्रिपेअर करत असतात. म्हणजे बघा, मार्केटमध्ये आपण जो प्रोडक्ट अवेलेबल करून देतो, तर मार्केटमध्ये प्रोडक्ट अवेलेबल करून दिल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाते की या ब्रँडचा, म्हणजे प्रत्येक ब्रँड श्रीखंड बघितलं असेल, प्रत्येक ब्रँडचं मार्केटमध्ये अवेलेबल असतं. मग एखादा मनुष्य हा त्याची चव आहे म्हणून एखादा ब्रँड चूज करत असतो, एखादा मनुष्य त्याची क्वालिटी आहे म्हणून तो चूज करत असतो, एखादं पर्टिक्युलर त्याचं अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग आहे म्हणून, म्हणजे बेस्ड अपॉन देअर क्वालिटीज ऑर बेस्ड अपॉन द फीचर्स ऑफ द प्रोडक्ट. त्या प्रोडक्टचं फीचर्स आहे त्यानुसार आपण चूज करत असतो. म्हणजे तुम्हाला टीव्हीवरती जाहिरात दाखवली अमूल म्हणून अमूलचंच फक्त दूध घेणं आणि बाकीचं दूध न घेणं, याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं प्रत्येक जे मिल्क असेल किंवा प्रत्येक डेअरी मिल्क प्रोड्यूस करत असतात, तर त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू सिमिलरच असते. फक्त त्याच्यामध्ये ब्रँड इमेज तयार झालेली असते, त्याच्यामध्ये मॅक्झिमम कन्झ्युमर अट्रॅक्ट झालेला असतो, त्याच्यामुळे आपण जे काय पॉप्युलर ब्रँड असतात तर ते आपण जास्त प्रिफर करत असतो. जेवढे ब्रँड पॉप्युलर होत जातात तर तेवढे त्याच्यामध्ये जास्त कन्झ्युमरचं अट्रॅक्शनही वाढत असतं. म्हणजे जर तुम्ही बघितलं, आपण जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला व्हाय डू यू लाईक दिस प्रोडक्ट, तर याच्यामध्ये तुमचा जो कन्झ्युमर असेल हा प्रोडक्ट प्रिफर करत असताना त्याच्या चवीनुसार, त्याच्यानुसार किंवा त्याच्या पॅकेजिंगनुसार किंवा त्याच्या ब्रँडनुसार हा तिथं सिलेक्ट करत असतो. म्हणजेच तो आपण प्रोडक्ट घेतला तो चांगला खराब तिथं होत, त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय उपलब्ध असतात म्हणून तुम्ही तो प्रोडक्ट घेतला असतो. जर मार्केटमध्ये पर्यायच नसता, म्हणजे जर मिल्क प्रोडक्ट असतील हे मार्केटमध्ये एकाच
इंडस्ट्री किंवा मिल्क प्रोसेसिंग युनिटनं तयार केलं असते तर तुम्हाला तेच घ्यावं लागलं असतं. कुणापाशी तुम्ही केला नसता, हेच पाहिजे मला, ही चव पाहिजे, हाच फ्लेवर पाहिजे, याच पद्धतीने क्वालिटी पाहिजे, असंच पॅकेजिंग पाहिजे, जे मिळतंय ते घेतलं असतं, गप्पांनी खाल्लं असतं. फक्त एक असतं, मार्केटमध्ये चॉईस अवेलेबल असतात किंवा नंबर ऑफ ऑप्शन्स अवेलेबल असतात, त्यानुसार तुम्ही तो प्रोडक्ट प्रिपेअर करत असतात. जर खायलाच काय नसल्यावर तुम्हाला काय नाही दिलं तर ते आहे तसं जरी ते मिल्क दिलं किंवा त्याच्यामधलं पूर्ण मिल्क मधलं पूर्ण फॅट असेल, SNF असेल किंवा इतर गोष्टी जरी काढून घेतल्यानंतर पाणी दिलं पांढरं, ते सुद्धा तुम्ही ते घेणार. तुम्हाला फक्त ऑप्शन अवेलेबल आहे, तुम्ही असं तिथं कम्पॅरिझन करत. ऍज लाईक वन कॉइन हॅज अ टू साइड, जसं एका नाण्याला दोन असतात की जेणेकरून त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. मार्केटमध्ये तुमचा प्रोडक्ट असेल किंवा अदर प्रोडक्ट असतील किंवा अदर ब्रँड्स असतील किंवा तुमचा ब्रँड असेल, त्याला जर व्हॅल्यू इन्क्रीज करायचं असेल तर त्याला दोन बाजू असणं गरजेचं असतं, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, की जेणेकरून आपला प्रोडक्ट हा मार्केटमध्ये सेल केला जातो. बट दॅट वन इज युअर कॉम्पिटेटर, जे काय ब्रँड आहे ते तुमचे कॉम्पिटेटर असतात, की जेणेकरून त्याच्यामध्ये तुमचा प्रोडक्ट हा सेल केला जाईल किंवा सेल केला जाणार नाही. म्हणजे तो कॉम्पिटेटर जो असेल तर तुमचा जो एस्टॅब्लिशमेंट असेल किंवा तुमचा प्रोडक्ट लॉन्चिंग असेल किंवा तुमचा प्रोडक्ट सेल असेल याच्यावरती डायरेक्टली इन्फ्लुएन्स करत असतो. दॅट्स वाय यू शुड इन्क्रीज युअर पॅकेज, इन्क्रीज युअर क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, इन्क्रीज युअर टेस्ट ऑफ प्रोडक्ट, मेक प्रोडक्ट अवेलेबल इन द मार्केट ॲट रिझनेबल प्राईस, म्हणजे रिझनेबल प्राईसमध्ये तुम्हाला प्रोडक्ट अवेलेबल करून द्यावा लागेल. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्या तुम्हाला कराव्या लागतात. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की मार्केट तुमचा जो अल्टिमेट जो असण्यामुळे व्हॅल्यू असते तो जर नसेल तर तुम्हाला तिथे व्हॅल्यू जास्त येऊ शकत नाही. फक्त त्याच्यामध्ये तुमचं ग्रिप तयार करणं, म्हणजे अमूल हा जो ब्रँड आहे हा एकदम पॉप्युलर होण्यापाठीमागचं कारण म्हणजे अदर कॉम्पिटिटर्स, म्हणजे अदर कॉम्पिटिटर मध्ये जी तुलना केली तर तिथे प्रोडक्ट काय केला जातो, प्रिफर केला जातो. पण जर सिंगल प्रोडक्ट असेल तर त्याच्यामध्ये आपण कुठले तिथे ऑप्शन नसतील तर आपल्याला ते प्रोडक्टशिवाय पर्याय नसतो. जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला तिथे विचारले जातात आणि त्यातून तुमचं जे ओपिनियन असेल ते ड्रॉन केलं जातं. देन ओपन एंड क्वेश्चन, तिसरा जो टाईपचे क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये प्रिपेअर केले जातात सेट ऑफ क्वेश्चनर मध्ये, तर तो आहे ओपन एंड क्वेश्चन. आता ओपन एंड क्वेश्चन मध्ये काय विचारलं जातं, व्हॉट ब्रँड ऑफ पिकल डू यू यूज, कुठला ब्रँड तुम्ही वापरता किंवा तुमचा ब्रँड तुम्ही तिथे प्रिफर करता, म्हणजे असे जे काय क्वेश्चन असतात तर ते क्वेश्चन तुम्हाला तिथं विचारल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं जे काय पर्याय असतात तर विदाउट पर्याय विदाउट ऑप्शन ते तुम्हाला तो क्वेश्चन विचारला जातो, त्यातून तुमचं ओपिनियन जे असेल ते डायरेक्टली ड्रॉन केलं जातं. त्याचबरोबर वुड यू वॉन्ट टू ट्राय अनदर ब्रँड, तुम्ही दुसरा ब्रँड ट्राय करू शकता का, तर असे काय क्वेश्चन असतात की त्यातून तुम्हाला ओपन एंड क्वेश्चन, म्हणजे तुमच्यासाठी ते खुला असतात किंवा तुमच्यासाठी पर्याय तिथं अवेलेबल नसतात, तुम्हाला जे उत्तर पाहिजे ते उत्तर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. तर असे जे काय ओपन एंड क्वेश्चन असतात तर ते ओपन एंड क्वेश्चन तुमचा डेटा कलेक्शनसाठी जे काय सेट ऑफ क्वेश्चनर असेल तर ते सेट ऑफ क्वेश्चनरमध्ये तुम्हाला ऍड करावे लागतात. तर अशा पद्धतीने एक सॅम्पल इंटरप्रिटेशन करावं लागतं, त्याचं अनालिसिस करावं लागतं. आता ही क्वेश्चनरी तयार करत असताना तुम्हाला अजून दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली एक गोष्ट सांगितली, सेट ऑफ क्वेश्चनर बेस्ड अपॉन टाइप ऑफ क्वेश्चन, म्हणजे डायकोटॉमस क्वेश्चन शुड इन्क्लूड इन द क्वेश्चनर, देन मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन शुड इन्क्लूड इन द क्वेश्चनर, अँड ओपन एंड क्वेश्चन शुड इन्क्लूड इन द क्वेश्चनर. आता या सगळ्या गोष्टी केल्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, व्हेन यू आर क्वेश्चनर दॅट टाइम लोकल लँग्वेज शुड यूज. लोकल लँग्वेज म्हणजेच काय, ज्या कस्टमरसाठी किंवा ज्या रिस्पॉन्डंटसाठी तुम्ही क्वेश्चनर तयार करता त्यांना अंडरस्टँड होईल अशा लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चनरी तयार करावं लागेल. आणि अशा लँग्वेजमध्ये क्वेश्चनरी तयार केल्यानंतर त्या क्वेश्चनवरती तुम्हाला मॅक्झिमम हा रिस्पॉन्स तिथं मिळत असतो. म्हणजेच तुम्हाला क्वेश्चनर तयार करता असताना पहिले टाइप ऑफ क्वेश्चन लक्षात ठेवावं लागतील, डायकोटॉमस, मल्टिपल टाइप क्वेश्चन, अँड थर्ड वन ओपन एंड क्वेश्चन. सेकंड वन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, लोकल लँग्वेज. लोकल लँग्वेज तुम्हाला तिथं प्रॉपरली यूज करावं लागेल. देन थर्ड वन शॉर्ट क्वेश्चन,
म्हणजे लेंदी क्वेश्चन तिथे विचारू नका की ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी इंक्रीज होते, किंवा ज्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन असतात तर त्याचं क्वेश्चनचं मिनिंग तिथं अंडरस्टँड होत नाही. म्हणजे कॉम्प्लेक्स क्वेश्चन डोंट मेक देअर, इझी क्वेश्चन और सिंपल क्वेश्चन मेक फॉर कलेक्शन ऑफ डेटा. देन स्ट्रक्चर शुड अरेंज इन लॉजिकल सिक्वेन्स. लॉजिकल सिक्वेन्स मध्ये तुम्हाला तो डेटा अरेंज करावा लागेल. लॉजिकल सिक्वेन्स म्हणजे स्क्वेअर क्रिएट करायचं असेल, जसं मी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं और मॉक इंटरव्ह्यूचा एक्झरसाइज झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तिथं इंटरव्ह्यू मध्ये जे इंटरव्ह्युअर असतात ते तुम्हाला क्वेश्चन विचारत असतात, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर हॉबीज, व्हॉट इज युअर फेवरेट फूड, देन व्हॉट इज युअर स्पेशालिटी, व्हॉट इज युअर लोकल लोकेशन स्पेशालिटी, लाईकवाईज क्वेश्चन. म्हणजे दॅट वन क्वेश्चन कॅन्ट गेट स्कोर फॉर युअर इंटरव्ह्यू. हे काय क्वेश्चन तुम्हाला स्कोर करण्यासाठी नसतात. तर दॅट वन मेक अ फॅमिलियर एन्व्हायरमेंट, दॅट वन मेक अ कॉन्फिडन्स विद इन द इंटरव्ह्यू. जो इंटरव्ह्यू देणारा असतो तर त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करणं, यासाठी असे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे या प्रश्नाचं दिलं म्हणजे तुम्ही इंटरेस्टेड असं होत नसतं. तर ते तुम्हाला एक फॅमिलियर अॅटमॉस्फिअर क्रिएट करणं, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करणं, यासाठी असे क्वेश्चन विचारले जातात. तर तुम्हाला सिंपल क्वेश्चन होते जर आपण ते लॉजिकल सिक्वेन्स मध्ये अरेंज केलं, म्हणजे डू यू लाईक, म्हणजे देन मल्टिपल चॉईस क्वेश्चन, देन आफ्टर प्रॉपर क्वेश्चन. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही परत जे वेगवेगळे क्वेश्चन असतात, म्हणजे हाऊ मच पिकल यू रिक्वायर पर मंथ असेल, किंवा याच्यामध्ये तुम्हाला सिन्स वेन यू यूज द पर्टिक्युलर ब्रँड असे क्वेश्चन असतील, किंवा वाय डू यू लाईक दिस पिकल, टेस्टनुसार तुम्ही यूज करता का, म्हणजे असे जे काही क्वेश्चन असतात तर असे क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये सेट करावं लागतं स्टेप बाय स्टेप. आणि त्यानंतर तुमचा जो मोस्ट इम्पॉर्टंट जो डेटा कलेक्शन तुला क्वेश्चनर, त्या बेसिसवरती तुम्ही जो आपण एंटरप्राइज एस्टॅब्लिश करणार आहे तर त्याचा अनालिसिस करू शकता. तर असं सेटअप क्वेश्चनर तयार करत असताना तुम्हाला जे काय सेटअप क्वेश्चनर असेल तर त्याच्या लॉजिकल सिक्वेन्समध्ये तुम्हाला यूज करावे लागतात. त्यानंतर जे काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात तर मॅक्झिमम मल्टिपल चॉईस क्वेश्चन यू डोंट यूज इन युअर स्ट्रक्चर डेटा. जो काय डेटा स्ट्रक्चर केला असेल तर त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस सुद्धा जास्त यूज करू नका, डायकोटॉमस सुद्धा जास्त यूज करू नका. तर त्याच्यामध्ये जे काय मिक्सचर असेल, डायकोटॉमस प्लस मल्टिपल चॉईस प्लस ओपन एंड, तर असं मिक्सचर तुम्हाला तिथे यूज करावं लागेल. डोंट यूज कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स. जे काय कॉम्प्लिकेशन क्रिएट करणारे क्वेश्चन असतात तर असे क्वेश्चन त्याच्यामध्ये यूज करू नका. त्यानंतर यू शुड गिव्ह 10 टाइम फॉर द रिस्पॉन्ड. ज्यावेळी तुम्ही क्वेश्चनर भरण्यासाठी देता का क्वेश्चन विचारत असता तर त्यावेळी तुम्हाला 10 ते 15 मिनिटं तिथे वेळ देता आला पाहिजे. तर सेट ऑफ क्वेश्चनर तयार करत असताना टाइम बाउंड प्रोग्राम 20 ते 25 मिनिटांमध्ये ती तुमची एक सेट ऑफ क्वेश्चनर असेल तर त्याचे जे काय क्वेश्चन असतात तर त्याचे आन्सर मिळाले पाहिजेत. अशा टाईपचे क्वेश्चनर तुम्हाला तयार करणं गरजेचं असतं. तर लाईकवाईज वी स्टेप वी यूज वेन वी प्रिपेअर द सर्वे क्वेश्चनर. तर असे काय स्टेप असतात तर त्या तुम्हाला फॉलो करायला लागतात आपल्या सर्वे क्वेश्चनर किंवा आपल्या सर्वे कंडक्ट करत असतात. त्यानंतर हाऊ टू कंडक्ट मार्केट सर्वे. आता मार्केट सर्वे कसा कंडक्ट करायचा याच्याबद्दल आपल्याला एक्झरसाइज मध्ये किंवा आपल्या मॅन्युअल मध्ये दिले. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट असेल टूल फॉर डेटा कलेक्शन. आता आपल्याला डेटा कलेक्शन करायचं असेल तर पहिलं सेट ऑफ स्ट्रक्चर क्वेश्चनर आवश्यक आहे. देन सेट ऑफ स्ट्रक्चर क्वेश्चनर सेंड टू द पर्टिक्युलर रिस्पॉन्डर. ते जे काय सेट ऑफ क्वेश्चनर असेल तर ते आपल्या रिस्पॉन्डरला तिथे पाठवायचं आहे. आता याच्यामध्ये आपण सेट ऑफ क्वेश्चनर असेल त्याचा डेटा कलेक्ट करत असताना डायरेक्टली फेस टू फेस इंटरव्ह्यू शेड्यूल थ्रू आपण डेटा कलेक्ट करू शकतो. देन इलेक्ट्रॉनिक मेल, मेल्ड क्वेश्चनर त्याला आपण असं म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल थ्रू जे काय सेट ऑफ क्वेश्चनर असेल तर ते सेंड करणं आणि त्यातून तो आपण डेटा कलेक्ट करू शकतो. म्हणजे मेल्ड क्वेश्चनर थ्रू सुद्धा आपण काय करू शकतो डेटा कलेक्ट करू शकतो. त्यानंतर तुमचं जे काय लेटर असतं म्हणजे बाय पोस्ट, तुमचं जे काय सेट ऑफ क्वेश्चनर असेल तर ते बाय पोस्ट आपण त्या रिस्पॉन्डरला पाठवू शकतो आणि त्यातून डेटा कलेक्ट करू शकतो. म्हणजे नंबर ऑफ वेज वी यूज हिअर टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन. वेगवेगळे जे काय टूल्स आहेत ते आपण सायमल्टेनियसली या ठिकाणी यूज करू शकतो आणि त्यातून आपण डेटा कलेक्ट करू शकतो. त्यानंतर जे काय आपण मार्केट सर्वे कंडक्ट करत असतो तर याच्यावेळी डोंट हेल्प द रिस्पॉन्डर
डोंट लूज रिस्पॉन्डंट इफ दे अंडरस्टैंड द क्वेश्चन जर ते रिस्पॉन्डंट क्वेश्चन अंडरस्टैंड करता असतील त्यांना प्रत्येक प्रश्न समजत असेल तर त्याला तुम्ही कुठले क्लू देऊ नका बट व्हेन द रिस्पॉन्डंट नॉट अंडरस्टैंड द क्वेश्चन दैट टाइम यू गिव क्लू दैट टाइम यू गिव द एक्झाम्पल्स तुमचे जर काही क्वेश्चन समजत नसतील तर त्यावेळेसच तुम्ही काहीतरी क्लू द्या किंवा त्यावेळेसच तो क्वेश्चन समजून सांगण्याचा प्रयत्न करा क्वेश्चन समजलाय आणि त्यानंतर तुम्ही जर त्याला क्लू देत असाल तर दॅट वन इज नॉट अ दॅट टाइम यू डोंट गेट अ प्रॉपर इन्फॉर्मेशन रिलेटेड टू युअर डेटा ऑर रिलेटेड टू युअर मार्केट सो डोंट गिव क्लू द पर्टिक्युलर रिस्पॉन्डंट यूज सिंपल क्वेश्चन अँड मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन स्टेप वाईज ऑर इन्क्लूड इन युअर क्वेश्चन इन स्टेप वाईज मॅनर दॅट्स वाय ऑर दॅट टाइम यू गेट अ प्रॉपर आन्सर ऑफ इच अँड एव्हरी क्वेश्चन त्याच वेळेस तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं प्रॉपर आन्सर तिथे मिळू शकतं त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप टू आयडेंटिफाय हू शूड फिल आउट युअर सर्वे त्यानंतर तुमचा टार्गेट ऑडियन्स तुम्हाला चूज करायचा आहे कोण तुमचे क्वेश्चनर फिल करणार तर तुम्हाला तिथं रिस्पॉन्डंटचं नेम असेल किंवा त्याचं डेझिग्नेशन असेल किंवा त्याचं जे काय प्रॉपर वर्क असेल तर या गोष्टी तुम्ही कलेक्ट करू शकता तर टार्गेट जो कोण रिस्पॉन्डंट असेल दॅट वन इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजेच ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर डेटा कलेक्ट करत असताना मार्केट सर्वेचा डेटा कलेक्ट करत असताना द क्वेश्चनर शुड सेंड द क्वेश्चनर शुड ऑफर दोज पर्सन हू हॅव एक्सपिरियन्स हू हॅव नॉलेज हू टेक पार्ट इन द मार्केटिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे जे लोक मार्केटिंग ऍक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह असतात ज्यांना मार्केटिंग ऍक्टिव्हिटीचा अनुभव आहे किंवा मार्केटमध्ये अवेलेबल असतात अशाच लोकांच्याकडून डेटा कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा किंवा अशाच लोकांना तिथे जी काही सेट ऑफ क्वेश्चनर असेल तर ती सेट ऑफ क्वेश्चनर फिल करण्यासाठी तिथं इन्व्हाइट करा तर अशा पद्धतीने तुम्हाला जे कोण तुमचा यू रिस्पॉन्डंट असेल तर तो रिस्पॉन्डंट तुम्हाला चूज करावं लागेल देन गिव स्पेसिफिक टाइम पिरियड टू द रिस्पॉन्डंट फॉर आन्सर द क्वेश्चन त्यानंतर तुम्हाला तुमच्या जो काही रिस्पॉन्डंट असेल तर त्या रिस्पॉन्डंटला एक टाइम वेळ द्या म्हणजे जर आता क्वेश्चनर दिल्यानंतर त्याला प्रत्येक क्वेश्चन वाचावं लागेल त्या प्रत्येक क्वेश्चनवरती विचार करावा लागेल आणि प्रत्येक क्वेश्चन आफ्टर थिंकिंग दे आन्सर द इच वन क्वेश्चन ज्यावेळी त्याचा विचार पूर्ण होईल त्याचवेळी तो त्या क्वेश्चनचं तिथं उत्तर देऊ शकतो त्याच्याशिवाय तो उत्तर देऊ शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला ज्या काय इम्पॉर्टंट थिंग्स असतील तर त्या इम्पॉर्टंट थिंग ज्यामध्ये तुम्हाला टाइम पिरियड म्हणजे महत्वाची गोष्ट तुम्हाला टाइम पिरियड जी असेल तर तो टाइम पिरियड तुम्हाला तिथं अलॉट करावा लागेल म्हणजे क्वेश्चनर दिल्यानंतर ज्याच्यामध्ये 10 क्वेश्चन असेल आणि त्याच्यामध्ये 3 मल्टिपल चॉईस असतील 2 डायकोटॉमस असतील आणि रिमेनिंग 5 हे जर तुमचे डायरेक्ट ओपन एंड क्वेश्चन असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम पिरियड 10 ते 15 मिनिटं किंवा 10 ते 12 मिनिटं तुम्हाला अलॉट करावं लागेल तर 10 ते 12 मिनिटं तुम्हाला तिथं टाइम पिरियड अलॉट करून त्यानंतर तो डेटा तुम्हाला काय करता येतो कलेक्ट करता येतो तर तोच डेटा तुम्हाला एक प्रॉपरली हा अवेलेबल होत असतो सो लाईकवाईज यू कंडक्ट द मार्केट सर्वे फॉर कलेक्शन ऑफ मार्केट इन्फॉर्मेशन and that time when you collect the market information that one market information you use for establishment of your enterprise and that one also help to minimize your risk in the enterprise or entrepreneurial activity je ka entrepreneurial activity asel tar te entrepreneurial activity madle risk minimizer karayche asel tar tumhala asha paddhatine kay karava lagto data ha collect karava lagto and data collect kelya nantar tya data collection cha basis varti ka tyacha analysis cha basis varti apla enterprise kay karava lagto हा रन करावा लागतो तर लाईकवाईज मार्केट सर्वे यू कम्प्लीट इन युअर मॅन्युअल तर तुमच्या मॅन्युअलमध्ये तुम्हाला मार्केट सर्वे कम्प्लीट करायचा आहे तर तुम्हाला एका मार्केटचा डेटा हा तुम्हाला कलेक्ट करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एक क्वेश्चनर असेल तर ती सेट ऑफ क्वेश्चनर मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती टाकेल त्यानंतर तुम्ही उद्या रविवार आहे किंवा 2-3 दिवसामध्ये किंवा आपल्या लेक्चरच्या अगोदर कधी तुम्ही ते कम्प्लीट करून आपला जो काही ग्रुप आहे तर त्या ग्रुपवरती तुम्ही PDF व्यवस्थित तिथं सेंड करा आणि मी सर्वांना सांगतो की तुम ज्यांनी कोण अजून आपला रजिस्ट्रेशन नंबरच टाकला नसेल तर एकच सिंगल मेसेज PDF मध्ये टाकायचा जी PDF असेल त्या PDFला नाव आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर अशीच PDF येऊ दे PDF अगोदर पाठवायची त्यानंतर तुमचं नाव गाव पाठवायचं अशा असे 2-3 मेसेज कुणी पाठवू नका सिंगल मेसेजमध्ये तुमची PDF फाईल त्या PDF फाईललाच
तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि नाव द्यायचं आणि ते पाठवायचं. ते तुम्हाला क्वेश्चनर असेल तर ते मी तुम्हाला आफ्टरनून सेशनला ती आपल्या ग्रुपवरती मी सेंड करतो आणि ती कलेक्ट करा आणि त्यानंतर ते फिलअप करा, त्याची पीडीएफ करा आणि त्यानंतर ते परत रिसेंड करा. तर अशा पद्धतीने आपला जो मार्केट सर्व्हे आहे, हा मार्केट सर्व्हेचा टोटल जो टॉपिक आहे हा थिअरी प्लस प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला इन्क्लूड केलेला आहे. तर याचं जे वेटेज आहे तर थिअरी मध्ये सुद्धा मॅक्झिमम आहे आणि प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा. तर तुम्हाला मार्केट सर्व्हे मधले जे काही क्वेश्चन आहेत, द टाइप्स ऑफ मार्केट सर्व्हे, इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सर्व्हे, देन व्हाट इज, व्हाट डू यू मीन बाय मार्केट सर्व्हे, तर असे क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. जे आता थिअरीमध्ये क्वेश्चन विचारले जातील तर ते क्वेश्चन मी तुम्हाला इथे डिस्कस करतो. अतिशय महत्वाचे क्वेश्चन आहे आणि त्या क्वेश्चनवरती तुम्हाला हमखास क्वेश्चन जे काय एक्झाम मध्ये हे क्वेश्चन असतील तर ते हमखास विचारले जातात. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, डिफाईन मार्केट सर्व्हे, गिव द ऑब्जेक्टिव अँड इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सर्व्हे, असा क्वेश्चन आहे. तुम्ही जर बघितलं प्रिव्हियस इयरचा जो मिड टर्मचा क्वेश्चन पेपर आहे तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन ऍज इट इज मी टाकलेला होता. त्याचबरोबर सेमिस्टर एंड जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सर्व्हे दॅट वन इज ओनली पार्ट इन्क्लुडेड, एवढाच पार्ट फक्त त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला होता. म्हणजे तुम्हाला तुमचा जो पहिला क्वेश्चन असेल, डिफाईन मार्केट सर्व्हे अँड गिव द इम्पॉर्टन्स ऑब्जेक्टिव्ह अँड इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सर्व्हे, तर हा अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात किंवा ते मार्केट सर्व्हेची डेफिनेशन विचारली जाते किंवा इन शॉर्ट असं विचारलं जातं, व्हॉट डू यू मीन बाय मार्केट सर्व्हे. मग व्हॉट डू यू मीन बाय मार्केट सर्व्हे म्हणजे तुम्हाला मार्केट सर्व्हेची डेफिनेशन लावं लागेल आणि त्याचं मिनिंग थोडक्यात लिहावं लागेल आणि देन आफ्टर गिव द ऑब्जेक्टिव्ह अँड इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सर्व्हे, तर असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, डिफाईन मार्केट सर्व्हे अँड एक्सप्लेन द टाइप्स ऑफ मार्केट सर्व्हे. दोनच टाईप आहेत मार्केट सर्व्हेचे, क्वालिटेटिव्ह मार्केट सर्व्हे अँड क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्व्हे. क्वालिटेटिव्ह मार्केट सर्व्हे ह्याच्यामध्ये इच वन क्वेश्चन, जे काही क्वेश्चन आपण विचारणार आहे, डायकोटॉमस क्वेश्चन, मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन अँड ओपन एंड क्वेश्चन, दॅट वन क्वेश्चन गिव्ह ऑर दॅट वन क्वेश्चन गेट आन्सर ऑफ द फ्रॉम द रिस्पॉन्डंट थ्रू द ड्रॉन देअर ओपिनियन. जे ओपिनियन असेल किंवा त्यांचं नॉलेज असेल तर त्या बेसिसवरती आपण ते क्वेश्चनचे आन्सर तिथं कलेक्ट करू शकतो, त्याला आपण क्वालिटेटिव्ह म्हणतो. आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजेच काय, जस्ट वी कम्प्लीट द नंबर ऑफ रिस्पॉन्डंट, जस्ट वी कम्प्लीट द सेट ऑफ क्वेश्चनर, दॅट्स वाय वी कलेक्ट द इन्फॉर्मेशन बाय गिव्हिंग द क्लू टू द रिस्पॉन्डंट. And such type of questioner we call quantitative questioner or quantitative survey. तर असे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह हे दोन टाईप आपल्या सर्व्हेचे आहेत. तर हा क्वेश्चन तुम्हाला कधीतरी विचारतो किंवा याच्यामध्ये जास्त काय विचारलं जात नाही, पण हा असा क्वेश्चन तुम्हाला तिथं विचारला जाऊ शकतो. त्यानंतर व्हीआयएमपी क्वेश्चन, अतिशय महत्वाचा क्वेश्चन किंवा तो विचारल्याशिवाय आपला जो काय मार्केट सर्व्हे आहे तर तो जो टॉपिक असेल तर त्याला तिथं त्याच्यावरतीच पूर्ण आपला मार्केट सर्व्हे असेल किंवा मार्केट सर्व्हेचा प्रत्येक टॉपिक असेल तर तो त्याच्यावरती अवलंबून आहे. स्टेप्स इन कंडक्टिंग मार्केट सर्व्हे हा क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे. एक्सप्लेन द स्टेप्स इन कंडक्टिंग मार्केट सर्व्हे, ह्याच्यामध्ये तुम्हाला 7 स्टेप्स दिलेले आहेत. ह्याच्या पहिली स्टेप आहे प्रॉब्लेम डेफिनेशन, म्हणजे तुमच्या जर मी पॉवर पॉईंटमध्ये तुम्हाला दाखवलं की ज्याच्यामध्ये आपण 7 स्टेप, ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम डेफिनेशन आहे, सेकंड वन डिफायनिंग ऑब्जेक्टिव्ह, थर्ड वन रिसर्च डिझाईन, फोर्थ वन टूल्स ऑफ डेटा कलेक्शन, फिफ्थ वन डेटा कलेक्शन, सिक्स्थ वन टॅबलेशन अँड अनालिसिस ऑफ डेटा, अँड लास्ट वन रायटिंग ऑफ सर्व्हे रिपोर्ट. तर लाईकवाईज स्टेप्स इन कंडक्टिंग इज मार्केट सर्व्हे इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर मार्केट सर्व्हे अँड फॉर युअर सेमिस्टर अँड एक्झाम पर्पज. तर लाईकवाईज वी कम्प्लीट हिअर द मार्केट सर्व्हे इन प्रॅक्टिकल मॅन्युअल ॲज वेल ॲज थिअरी. तर हे क्वेश्चन तुम्हाला एक 3 क्वेश्चन महत्वाचे आहेत. प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला गिव्ह द इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सर्व्हे आणि एक्सप्लेन द टाइप्स ऑफ मार्केट सर्व्हे, हे दोन महत्वाचे क्वेश्चन तुम्हाला तिथे विचारले जाते. ठीक आहे, त्यानंतर दुसरे एक महत्वाची सूचना, तुम्हा सर्व लोकांना हँड रिटन मॅन्युअल सबमिट करावं लागणार आहे. कारण इन केस, म्हणजे जर तुमचे एक्झाम जर झाली नाही प्रॅक्टिकल एक्झाम, इन केस
the exam is not scheduled in coming days, then your practical manual or your assignment work, that one save or that one help for offering the score or for help for offering the marks to the respective student. तुम्हाला जर काय स्कोर द्यायचा असेल किंवा तुमचं जे काय सेमिस्टरचा टोटल जर रिझल्ट तयार करायचा असेल, जर एक्झाम शेड्यूल झाली नाही तर तुमच्या प्रॅक्टिकलचे जे काय मॅन्युअल असेल किंवा तुमचा असाइनमेंट वर्क असेल, तर या बेसिसवरती तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्रॅक्टिकल जी एक्झाम आहे तर ती प्रॅक्टिकल एक्झाम फेस करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच शिक्षकांनी तुम्हाला प्रॅक्टिकल मॅन्युअल हँड रिटर्न लिहायला सांगितलेलं आहे, पण ते मॅन्युअल जे असेल तर ते मी आज तुमच्या ग्रुपवरती जे झालंय तेवढाच पार्ट फक्त टाकणार आहे. तर ते मॅन्युअल लिहायचं फक्त ज्या त्या वेळेचं प्रॅक्टिकल ज्या त्या वेळेस लिहा, ज्यावेळेस मी सांगेन तर त्यावेळेस एक कंटिन्युअस पीडीएफ तयार करायची. जसं आपण गुगल फॉर्म थ्रू तुमचा डेटा कलेक्ट ठेवलेला आहे जे तुम्ही प्रॅक्टिकल कम्प्लीट केले आहेत ते, त्याचबरोबर आपल्या ग्रुपवरती तुम्ही जे काय असाइनमेंट सबमिट केलेत तर त्याचं एक कलेक्शन मी गुगल ड्राईव्हला तिथे केलेलं आहे. त्यानंतर हे जे आपलं मॅन्युअल असेल तर मॅन्युअल तुम्ही प्रॉपर हँड रायटिंग करून एक कंटिन्युअस पीडीएफ फर्स्ट एक्झरसाइज टू लास्ट एक्झरसाइज हँड रिटर्न तयार करा आणि त्यानंतर ते तिथं तुम्ही सबमिट करा किंवा आपल्या ग्रुपवरती सबमिट करा. हँड रिटर्न मॅन्युअल मध्ये तुम्ही जे काय वर्क असेल तर ते वर्क कम्प्लीट केलेलं आहे. तर त्या वर्कमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जी क्वेश्चन जे मार्क मॅन्युअल मध्ये असाइन केलेलं वर्क आहे तर तेच गुगल फॉर्म वरती किंवा तेच तुमच्या पीडीएफ मधून मी कलेक्ट केलेलं आहे. ज्यांनी पीडीएफ मधून कलेक्ट केलं असेल तर त्यांच्याकडे ऑलरेडी ते मटेरियल असेल, ज्यांनी केलं नसेल तर त्यांना ते लागेल. फक्त एकच पार्ट राहतो, तुम्हाला मॅन्युअल फक्त लिहावं लागेल. ठीक आहे, तर जे आज तुम्हाला ते मॅन्युअलची एक पीडीएफ तिथं सेंड केली जाईल आणि त्यानंतर आपले एक क्वेश्चनरची एक पीडीएफ तुम्हाला इथं वर्ड फाईल तिथं तुमच्याकडे पाठवली जाईल की जे वर्क असेल, हे मार्केट सर्वे तुमचं वर्क आहे आपल्या प्रॅक्टिकल मधलं, तर ती क्वेश्चनर फक्त तुम्हाला फुलफिल करायचे आहे, ह्याच्यापेक्षा दुसरं काही जास्त नाही. तुम्ही ती क्वेश्चनर तिथं फुलफिल करा, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या एखाद्या मार्केटला तुम्ही तिथं वेबसाईट वरती जाऊन तो डेटा कलेक्ट करू शकता किंवा बेस्ड अपॉन युअर नॉलेज तुमच्या नॉलेजनुसार सुद्धा तो डेटा तुम्ही तिथं फिलअप करू शकता. त्यामुळे तुमच्या ज्या काय पीडीएफ असतील, सॉरी वर्ड फाईल असतील, तर या वर्ड फाईल मी तुमच्या ग्रुपवरती सेंड करेन किंवा आपल्या ग्रुपवरती सेंड करेन, त्या कलेक्ट करा आणि मॅन्युअल लिहायला चालू करा आणि आपलं जे वर्क असेल तर ते सुद्धा कम्प्लीट करा. जर एक्झाम झाली नाही पण एक होईल थिअरी एक्झाम ही तुमची होणार, प्रॅक्टिकल होईल न होईल याच्यावरती काय त्याच्यामध्ये काय अडचण नाही किंवा ते त्या गोष्टी होऊ शकणार नाहीत, पण थिअरी एक्झाम तुमची शुअरली ही होणार आहे किंवा ती कंडक्ट केली जाणार आहे, त्याच्यामध्ये कुठलाही अडचण येणार नाही. कारण एक महिना जर लेट झाला, कारण फक्त आपला तुमचं जे काय प्रॅक्टिकल असेल तर ते दिवाळीला शेड्यूल होतं, दिवाळी आफ्टर दिवाळी और बिफोर दिवाळी, दिवाळीच्या अगोदर किंवा नंतर शेड्यूल होतं, पण त्याच्यामध्ये आपला जो काय वेळ असेल किंवा त्याच्यामधलं जे काय डिसिजन असेल हे बेस्ड अपॉन द पर्टिक्युलर सिच्युएशन, सिच्युएशन नुसार ते डिसाईड केलं जाईल आणि त्यानंतर तुमच्या त्या एक्झाम तिथं सांगितल्या जातील. पण टेंटेटिव्ह शेड्यूलमध्ये तुमचं पहिलं प्रॅक्टिकल असेल आणि त्यानंतर थिअरीची एक्झाम आहे, पण शक्यतो तुमची थिअरीची एक्झाम ही होणारच आहे, त्यामुळे त्याच्या तयारीत तुम्ही फक्त राहा, नोट्स वगैरे कलेक्ट करा. आपली पण एक नोट्स तुम्हाला मी इथं शेअर करतो आपल्या ग्रुपवरती, उद्या परवा दोन दिवसात मी ती शेअर करतो, पण बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या कम्प्लीट करून घेत चाल. ठीक आहे, मीटिंग एंड करतोय. नेक्स्टचं जे काही लेक्चर असेल तर ते नेक्स्ट लेक्चर तुमचं जे कुठला असेल डेअरी सायन्स असेल तर ते तिथं भुतकर सर कंडक्ट करणार आहेत. हा, याच्यामध्ये कोणी काय विचारलं, कोणाला काय शंका असतील तर विचारा. हा, मॅन्युअल रायटिंग टू साइड पेजेस वरती केलं तरी चालेल, काय अडचण नाही. मॅन्युअल आपलं ते पॉईंटपर्यंत कधी सबमिट तुम्ही करू शकता, मॅन्युअलचं आपलं जे काय एंडचा जो टॉपिक असेल तो शिकवून संपल्यानंतर तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी करू शकता. तुम्ही किती सिन्सिअर विद्यार्थी आहात हे माहीत आहे, त्यामुळे त्याचा काय अडचण नाही. तुम्ही काय आज मॅन्युअल दिलं म्हणून उद्या काय देणार नाही, तर ते दिसतंय ज्यांनी ज्यांनी असाइनमेंट तुम्ही सबमिट केले तर ते लगेच दिसून येतंय, कधी बघायला मिळतं. तुम्हाला 8 दिवस वेळ दिला तरी आदल्या दिवशीच काही लोक सबमिट करतात, ते गुगल फॉर्म वरून किंवा तुमच्या पीडीएफ वरून ते लक्षात येते. ठीक आहे, टू साइड वरती लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही, फक्त टू द पॉइंटला व्यवस्थित लिहा. असाइनमेंटचे वर्क जे काय असेल तर ते तुमच्याकडे असेल असं मी गृहित धरतो, जे दिलेलं असाइनमेंट आहे ते तुम्ही पूर्ण केलेलं आहे, त्याची मी पीडीएफ कलेक्ट केलेली नाही. तुमच्या तुम्हाला ज्या काय असाइनमेंट मी दिलेल्या आहेत त्या तुमच्याकडे आहेत अशा मी फक्त इथं गृहित धरतोय. ज्यावेळी मी मागेन त्यावेळेस तुमच्या त्या पीडीएफ फाईल माझ्याकडे आल्या पाहिजे. ठीक आहे,
तुम्हाला जे काय तुमचं प्रॅक्टिकल वर्क असेल किंवा प्रॅक्टिकल एक्झाम असेल ही तुमची नाही झाली तर तुम्हाला काही इथं बोलवलं जाणार नाही. तुम्ही जो डेटा आहे तो सबमिट केला आहे त्या बेसिसवरती तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाईल किंवा आमचं रिमार्कवरती आमच्या रिकमेंडेशनवरती ते तिथं कम्प्लीट केलं जाईल. ठीक आहे. थँक्यू फॉर पार्टिसिपेट हिअर अँड अटेंडिंग द मीटिंग. नाऊ वी एंड द मीटिंग हिअर. थँक्यू.